दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत। ऍक्च्युअली आज मंदिरच करते, फोर्ट करायचे होते तर संध्याकाळी आम्ही फोर्टला पण जाऊ। तर आता आम्ही आलेलो आहोत रामेश्वर मंदिर, फार फेमस असं रामेश्वर मंदिर रेवदंडाजवळ। तर पुरातन काळातलंच हे मंदिर असं वाटतंय बघण्यातून। आणि रोडच्या एकदम बाजूलाच आहे श्रीक्षेत्र रामेश्वर चोल, सुंदर असं परत एकदा पुरातन काळातलं मंदिर। प्रत्येक मंदिराच्या इथे छोटं जवळ तळं किंवा पाण्याची जागा इथे मी बघितले, तर इथे तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसतंय का किती क्लिअर माहीत नाही, पण इथे असं टॉर्टाईज पण खूप आहेत। असं मंदिर आहे वर तुम्हाला कसं कुठल्या तरी अशा आपल्या हिस्ट्रिकल सिरियल्समध्ये बघितल्यासारखी अशी मंदिरंसुद्धा तुम्हाला दिसतं। असं वाटलं मंदिर पुरातन काळातलं मंदिर, आपण जाऊया रामेश्वर मंदिर। अशा काही नियम आहेत तिथे, तर त्याचं योग्य पालन करूनच आपण जाऊ शकतो। मंदिराचा परिसर हा नेहमीच निसर्गरम्य असतो अशा ठिकाणी आल्यावर, आणि पावसाळा झाला तर तुम्हाला अजूनही आत्ताच्या जस्ट पावसाळा चालू झाला आहे। हे आहे तो वरदविनायक गणपती बाप्पा मोरया, छोटे छोटे मंदिर तर इथे खूपच आहेत असं नंदीबैल, आणि त्याच्या बाजूला एक तुम्ही जस्ट असं बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला एक महागणपती असं छोटंसं एक मंदिर सुद्धा आहे मोरया। जय मस्त मंदिर आहे। तर तुम्ही कधी असं अलिबाग टूरवर आला असेल तर नक्की एकदा ट्राय करा, कारण जर हे कारण पुरातन वस्तू अशी वाटते, आणि बाजूला जे तळ आहे ते आता पाऊस एवढा पडला नाही, पाऊस पडल्याच्या नंतर ते तर अजूनच खूप मस्त होईल। तर अशा ठिकाणी नक्की भेट द्या रामेश्वर मंदिर अलिबाग चौक। त्यानंतर रामेश्वर मंदिराच्याच बाजूला असं ऊन आहे आता खूप, आणि आम्ही आता खाल्लं बदाम शेक आणि त्या भोलेनाथ कुल्फी आईस्क्रीम। तीन की बदाम शेक नक्की खा, कारण खूप अप्रतिम, आणि फक्त हाफ तुम्हाला 30 रुपीचा मिळतो, आणि तुम्हाला दाखवतो हाफ पण किती आहे। या हाफ आहे ना, तुम्ही पाहू शकता मुंबईला ॲटलीस्ट 50 रुपीज घेतील याचे, मतलब सुबह शाम रहते यहाँ पे ना। समोर तर ॲक्सक्रीमचा आम्ही कालच आनंद घेतला, आणि खूप ओरिजिनॅलिटी आणि तिथेच बनवतात ते, तर समोर ॲक्सक्रीमचा काही आनंद घ्या, ओरिजिनॅलिटी ॲक्सक्रीम आहे। ते बाजूलाच विठ्ठलाचं मंदिर आहे आणि आज एकादशी आहे, तर मस्त असं सुंदर अलिबागचं एक खासियत म्हणजे तुम्हाला जागोजागी इथे चांगले चांगले मंदिर दिसतील, पुरातन काळातले मंदिर पण दिसतील जसं तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल। आणि हे सुद्धा घराच्या बाजूला आहे विठ्ठल मंदिर, आता बघूया आपण। वा सुंदर, आणि आमच्या वहिनींचे काका आणि वहिनींचे बाबा हे मोस्टली इकडची देखभाल करतात, तर सुंदर असं त्यांनी ठेवलेलं आहे। नमस्कार। तर हे आहे विठ्ठलाचं मंदिर, विठ्ठल दर्शन सुद्धा तुम्हाला झालेलं आहे त्यानिमित्ताने। आणि हे खासियत म्हणजे या मंदिराची बघा तुम्ही की असं म्हणजे इकडचं जसं मी बोललो की ऑलरेडी पुरातन काळासारखी अशी इकडे मंदिर असतात, तर बरं वाटतं, शांत वाटतं एकदम। मला अलिबागमध्ये आल्याच्या नंतर रेवदंडा रोड किंवा कुठल्याही रोडवर गेलात तर कोकण फूड्स हे प्रकार खूप मिळतील, कोकणी फूड्स बाजार, कोकोकॉन फूड्स असे तुम्हाला जागोजागी भेटतील, पण आमच्या घराच्या बाजूलाच आहे आणि आम्ही आता चाललो आहे कारण तिकडे आम्हाला मिळत आहेत आमच्या आवडते कोकणातले फूड्स, तर चला जाऊया बघायला कोकणी फूड्स बाजार।
थोड़े मसाले, अगर कोई मसाले स्पाइसी है तो थोड़ा स्पाइसी है क्या? मालवणी मसाला, मालवणी मसाला उत्तम प्रकारचे मसाले सुद्धा आहेत इकडे। चहा चहाचं का? हां, आपल्याला इथे सगळे कोकणातले घरगुती असे रियल प्रोडक्ट मिळतील। जसं तुम्हाला मेन म्हणजे नॉनव्हेज पापड आहे ना, नॉनव्हेज लोणचं पण आहे का तुमच्याकडे? आता चिकन लोणचं वगैरे फ्रेश मच्छी जेव्हा सीजनला आपल्या मान्सून मध्ये येते ना तेव्हा आम्ही कोलंबी वगैरे लोणचं पण, माझ्या आवडतं माय फेवरेट आवळा मावा। तर हे जेवल्याच्यानंतर खाल्लं तर तुम्हाला पचनक्रियेसाठी खूप चांगलं आहे। असतात ते असे असतात ते पण आहे। अरे वा, ते पापड आहे, फ्लेवर वाईज आहेत, जिऱ्याचे साधा फ्लेवर आहे, खरं ते हँडमेड आहेत, पेनी आहे वाफेवरची, सिल्वर काढतात ना ती आहे। अच्छा अच्छा, वाफेवरची माहिती आहे, केळ्याची आहे, वाफेची फेणी 70 रुपये, साबुदाणा वापरून केलेले आपलेच इकडे कोकणातलेच आहे। आणि इकडे हे सगळे जे प्रोडक्ट आहेत तुम्ही बनवता का? होतात ना, म्हणजे तळ कोकणापासून आपल्याकडे। अच्छा, आपलं कोकणातलं शेवटचं टोक ना अलिबाग। हो, फणस पापड, अरे वा, फणस पापड कमेंट। अच्छा, ते गोड जे आपण जे गोड कोकम लालवाले दाखवले तुम्हाला, आणि हे आता आपले आहेत ना, हे लालसर असे कोकम आहेत। ओके, समजलं। प्रॉपर असे कोकणातले, म्हणजे आपल्या इकडे त्याला रातांबा बोलतात, रातांबा। हा, हे आपलं कोकम स्क्वॅश, म्हणजे कोकम सरबत, सरबत एक प्रकारे। आणि हा आंबट रस, हा, हे माझ्या मच्छी बिच्छी बनवता मध्ये मागवतो, साठी सोलकडी वगैरे साठी बनवण्यासाठी। बरोबर बरोबर, पटपणा कडी डाळ वगैरे साठी टाकतात ना ती आहे मस्त। आणि घरगुती आपण प्रेरणा काकींना आवडेल, विजय देसाई पावसवर नाही तो रत्नागिरी। बरोबर, ही आज आंबूळ पोळी सगळे आपले जे जिथं बनतं ना तिथं मॅन्युफॅक्चर आहे। अरे वा, असतो ना। अच्छा, अंगणवाडीच्या जत्रेमधला। अच्छा, खाजा खामकर बंधू करता, खामकर बंधू खाजा प्रभादेवी। हां, रातांबा आहे, वडी आहे, अननस वडी पण, म्हणजे मिल्क पावडर टाकून बनवतात, फ्लेवर देतात। आंब्याचे प्रकार, आंब्याचे वगैरे इतर हे फ्रूटचे वेगवेगळे प्रकार असतात, बनवण्याची पद्धत पण वेगवेगळी असते। तर खूप काय प्रकारचे असे लोणचे सुद्धा आहेत घरी घरी बनवलेली। आता एक्झाम्पल मी बोलतोय की गोड लिंबू लोणचं फक्त 60 रुपयाला आहे, ओरिजिनॅलिटी आहे, तुम्ही बघू शकता। ह्याच्या व्यतिरिक्त इथे गोड आंब्याचं लोणचं सुद्धा आहे, तर मस्त वाटतं, तुम्हाला बघूनच कळेल की एक घरगुती बनवलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त आमरस इथे, हे तर तुम्ही बघितलं असेल, ते आम्ही असं इथून आणतो, असं ऑप्शन आहे। आणि तुम्ही जर कधी अलिबाग रेवदंड्या साईडला गेला तर नक्की एकदा ट्राय करा। आजच्या एकदा दुकानाचं तुम्हाला नंबर्स वगैरे पण देतो, तर तुम्ही कधी पण या साईडला आला असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा, बघू शकता अलिबागचा मस्त मस्त बंगले। आणि ॲक्च्युली आम्हाला सजेस्ट केलं की इथे सोडा वगैरे मिळतो, तर आम्ही आलो इकडे। छोटंसं असं दुकान आहे, काय मिळते, काय मिळते इथे? तर जवळच आहे एकदम इथे, असं तुम्हाला घरगुती असं छोट्या छोट्या गोष्टी असतील तर इथे मिळतात। आणि इथे फार फेमस ॲक्सिम सोडा आहे, तर बघूया आपण कसा मिळतो ॲक्सिम सोडा। तरी कसा ॲक्सिम सोडा, ॲक्सिम सोडा कधी तुम्ही या साईडला आलात ना तर नक्की ट्राय करा। ॲक्सिम सोडा मस्त टेस्ट आहे एकदम।